स्वामी तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही। कृष्णा तू विश्वास दाखवलास म्हणून, नाहीतर मी खूप घाबरले होते रे। उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे। जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा। हो ना स्वामी। शाबास। भक्ताच्या शब्दाची लाज राखण्यासाठी आपण ह्यांना जीवनदान दिलं, आपण धन्य आहात ताई, ही स्वामींची कृपा आहे। घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। काय रे ज्ञान पंडित रामाचार्य, आता तरी देणार का याला भिक्षा? चेटूक चेटूक केलेस तू भानामती, जादूटोना केलेस तू। आता तर भिक्षा द्यावीच लागेल। मी माझ्या पती परमेश्वरांच्या शब्दाच्या बाहेर नाही, त्यांनी कबूल केलं होतं तस, हो ना? शिव शंकर, नमामि शंकर, शिव शंकर शंभो। कृष्णा ही घे भिक्षा। स्वामी कृष्णाला भिक्षा द्यायची माझी इच्छा पूर्ण केली तुम्ही। कृष्णा आमच्याकडे पण चल भिक्षा घ्यायला। स्वामी ही सगळी आपलीच कृपा आहे, मला भिक्षेसाठी बोलावून येत आहे, असा योग कुठं कोणाच्या नशिबात असतो। चला तुम्ही का चंदाराणींपैकी स्वतःच स्वास्थ्य बिघडवून घेताय? अहो त्या तशाच वागणार, त्या दिसतात तितक्या सरळ नाहीये। देवयानी अहो तुमचा चेहरा एवढा मलूल का दिसतोय? आई साहेब आम्ही चंदाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला हो, पण काय ते देवयानी अहो बोला, खूप झालं नवी नवरी नवी नवरी। दाजीबा सरकारांच्या लाडक्या म्हणून त्यांना खूप पाठीशी घालता तुम्ही, पण आता दाजीबा सरकारांपासून लपवण्यात काही अर्थ नाहीये। बोला काय म्हणत होतात, काय केलं त्यांनी? ती म्हणत होती की सरकारांवरचा तिचा राग अजून निवळलेला नाहीये आणि त्याची प्रचिती ती लवकरच देईल सरकारांना। काय असं म्हणाल्या त्या? आम्हाला तर भीतीच वाटते तिची,
तिच्या मनात काय सुरू असेल कोणास ठाऊक। ही खरंच म्हणा, आता आपण सांभाळून राहायला हवं आणि त्यात त्यांचे राणी साहेबांशी चांगले संबंध आहेत। उगाच तिथं काहीतरी उलट सुलट बोलल्या तर आपल्या गळ्याशी तात लागायचं। नाही, चंदा राणी कशाही असल्या तरी आमच्या विरोधात, या वाड्याच्या विरोधात कसलाही विचार करणार नाही। दाजीबा सरकार, तुम्ही गाफील राहू नकात। तुमच्या चंदा राणी त्या बुवाच्या एकनिष्ठ भक्त आहे आणि बुवासाठी त्या काहीही करायला तयार होत। तुम्ही त्यांच्या प्रेमात आंधळे होऊ नका, आम्हाला तुमची काळजी वाटते। तसं आम्ही आमच्या एका दासीला चंदावर लक्ष ठेवायला सांगितलंय। राणी सरकार, काय ग? एवढी हिम्मत त्या चंदाची? रामाचार्यांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता बघा, आला होता मोठ्या तोऱ्यात, पण चांगलीच फजिती झाली बघा। खरच, चला, म्हणजे आपल्यालाही अमरत्व प्राप्त होऊ शकत। नरहरे, अरे तुझं मन सुद्धा कंटाळेल, किती बोलतो त्याशी। आमच्या सोबत आहेस ना, मग राग ये जरा शांत। स्वामी, सिंधूच्या नवऱ्याला तुम्ही जीवनदान दिलं, अद्भुत होत ते। भुजंगा, अरे त्याला नेमून दिलेलं कार्य अपूर्ण होता, त्याची अजून वेळ आली नव्हती इतकाच। स्वामी, आपल्याला ह्यातलं काय कळत नाही बघा, पण ही बातमी हा हा म्हणता म्हणता अक्कलकोटच्या एसीच्या बाहेर सुद्धा गेली असेल बघा। हो ना, म्हणजे स्वामी देवा आता भक्त वाढणार। बर, चला चला, आधीच उशीर झालाय, मी स्वयंपाक करायला घेते। हो अगादे कृष्णाला येऊ तो दे, तू जे आणेल आपण तेच खायचं। पण स्वामी देवा, अहो आपण बरेच जण आहोत, त्याने आणलेली भिक्षा पुरेल का आपल्याला? चमत्कार झाला, स्वामींनी मेलेल्या माणसाला जिवंत केलं। चला दर्शन घेऊया। मी काहीही केलं नाही, ही सगळी स्वामींचीच कृपा आहे। आम्हाला फक्त स्वामींचं दर्शन घेऊ द्या। नरहरी भाऊ, जरा स्वामी देवांना वारा घालता का? मी आलेच हो बघून। अरे काय गोंधळ चाललाय रे? हा हो, आम्हाला स्वामींना भेटायचं आहे, त्यांनी मेलेल्या माणसाला जिवंत केलं। मोठे आलेत भक्त, आणि स्वामी देवांना भेटायचं तर असं रिकाम्या हाती यायचं का? नाही म्हणजे आणलंय तुम्ही, पण काय नुसती फळ। जेवढं वाटत ना स्वामी देवांचं कौतुक, तर चांगली घसघशीत भेट वस्तू आणायला हवी ना। आता काही तुम्हाला स्वामी देवांचं दर्शन घेता येणार नाही हो, मेलेल्याला जिवंत करणं ही काही खायची गोष्ट वाटली का तुम्हाला? हा नाही, स्वामी देव आता खूप थकलेत हो। सुंदरी,